नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विरिंद एज्युकेशनल अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. ज्ञानवानेन सुखवान, ज्ञानवाने व जीवती. संयुक्त पूर्व परीक्षा, राज्यसेवा परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठीच्या सामान्य ज्ञान किंवा सामान्य क्षमता चाचणी या अभ्यासक्रमावरील संभाव्य महत्त्वाचे 20 प्रश्न आपण सराव स्पर्धा परीक्षेच्या स्वरूपात पाहणार आहोत आणि हा आपला 3रा व्हिडिओ आहे. याआधीचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूस दिलेल्या आय बटनला क्लिक करा किंवा टायटल खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून पाहू शकता. आजचे संभाव्य महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, 2007 मध्ये डॅश डॅश हा देश सार्कचा 8वा सदस्य बनला. याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, अफगाणिस्तान. अफगाणिस्तान हा देश 2007 मध्ये सार्कचा 8वा सदस्य देश बनला आहे. सार्क, सार्क याचा लॉंग फॉर्म होतो साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. ही दक्षिण आशियाई देशांची भूराजकीय संघटना आहे. या सार्कची स्थापना 8 डिसेंबर 1985 रोजी ढाका या ठिकाणी झाली आहे. याचे सचिवालय काठमांडू येथे आहे. सध्या या संघटनेमध्ये भारत, भूतान, बांगलादेश, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि 2007 मध्ये नवीन सदस्य देश बनलेला अफगाणिस्तान असे एकूण 8 देश आहेत. प्रश्न दुसरा, मुंबई येथे देशातील पहिला शेअर बाजार कोणत्या वर्षी स्थापन झाला? याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, 1875 ला मुंबई येथे देशातील पहिला शेअर बाजार स्थापन झाला. पुढील प्रश्न, डॅश डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे. याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, 1 जानेवारी 1949 पासून RBI ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे. या RBI ची स्थापना 1 एप्रिल 1935 ला झाली. याचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आहेत. पुढील प्रश्न, खालील विधानांचा अभ्यास करून त्याखाली दिलेल्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. विधान अ, साखरेचे मूल्य ठरविताना उसाचे मूल्य विचारात घेतले जात नाही. विधान ब, साखरेच्या किमतीत ऊस या कच्च्या मालाचे मूल्य मोजलेले असते. याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, विधान अ व ब ही दोन्ही विधाने बरोबर असून ब हे अ चे कारण आहे. पुढील प्रश्न, आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, राजा राममोहन रॉय यांचा आधुनिक भारताचे जनक व प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दामध्ये गौरव केला जातो. राजा राममोहन रॉय हे ब्राह्मो समाजाचे संस्थापक आहेत. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या शहरात केली? याचे पर्यायी अचूक उत्तर आहे डी, पुणे. पुणे या शहरात महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुढील प्रश्न, 1844 साली ब्राह्मो समाजाचे नेतृत्व या समाज सुधारकाकडे होते. याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे 1844 साली ब्राह्मो समाजाचे नेतृत्व होते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो यांना भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणतात. पुढील प्रश्न, भाषिक तत्वावर सर्वप्रथम कोणते राज्य अस्तित्वात आले? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर सर्वप्रथम अस्तित्वात येणारे राज्य आहे. 1 ऑक्टोबर 1953 रोजी तेलुगू भाषिक लोकांसाठी आंध्र राज्य म्हणून भाषिक आधारावर पहिले राज्य तयार झाले. नंतर याचे नाव बदलून आंध्र राज्याच्या ऐवजी आंध्र प्रदेश हे करण्यात आले. पुढील प्रश्न 10वा, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?
याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए आंबोली। हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांक आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी बुलढाणा। बुलढाणा या जिल्ह्याचा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक लागतो। प्रश्न बारावा, एक सागरी किंवा त्याला आपण नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर? तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी 1.85 किलोमीटर। एक सागरी मैल यालाच आपण एक नाविक मैल असंही म्हणू। तर एक नाविक मैल म्हणजेच 1.85200 किलोमीटर एवढे होते। पुढील प्रश्न, सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची डॅश डॅश होय। याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए प्रस्तावना। सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना होय। पुढील प्रश्न, ब जीवनसत्व समूहात एकूण किती जीवनसत्वांचा समावेश होतो? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी 8। ब जीवनसत्व समूहात 8 जीवनसत्वांचा समावेश होतो। ब जीवनसत्व यांना आपण जल विद्राव्य जीवनसत्व असे म्हणू। हे जीवनसत्व मुख्यतः आपल्या चयापचयात उपयोगी ठरते। या 8 जीवनसत्वांची नावे आहेत B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि लास्ट B12। या 8 जीवनसत्वांचा समावेश बी जीवनसत्वात होतो। पुढील प्रश्न, जनन क्रियेशी संबंधित असलेले जीवनसत्व ई खालीलपैकी कोणते शास्त्रीय नाव प्रचलित आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी टोकोफेरॉल। पुढील प्रश्न, या ठिकाणी एक गणिताची पदावली दिलेली आहे आणि ही पदावली सोडवत असताना आपल्याला माहित आहे की आपण कोणत्या फॉर्म्युलाचा वापर करतो। सुरुवातीला आपण बी म्हणजे ब्रॅकेट किंवा कंस आपण सोडवतो, त्यानंतर डी म्हणजे डिव्हिजन म्हणजे आपण नंतर भागाकार करतो, त्यानंतर यम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे आपण नंतर गुणाकार सोडवतो, त्यानंतर ए म्हणजे आपण ॲडिशन म्हणजे नंतर आपण बेरीज करतो, आणि शेवटी यस म्हणजे सबस्ट्रॅक्शन म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागते। तर याचा यूज करून आपण ही पदावली सोडवू शकतो। मग सुरुवातीला आपल्याला 150 × 2 हे ब्रॅकेटमध्ये आहे म्हणून 150 × 2 गुणाकार करावा लागतो, तो गुणाकार येतो 300, हे सुद्धा आपण कंसात ठेवू। त्यानंतर कंस सोडवल्यानंतर आपल्याला भागाकार करावा लागतो, म्हणजे या ठिकाणी दुसरी प्रक्रिया आहे भागाकाराची। या 300 ÷ 6 केलेलं आहे, त्यानंतर पुढे +8 × 4 इथं पण दुसऱ्या वेळेस भागाकार आलेला आहे 4/2 म्हणून इथं पण 4/2 आपल्याला करायचं आहे। पहिल्यांदा कंस सोडवला, आता दुसऱ्यांदा भागाकार सोडून घ्यायचा। मग 6 × 300 भागितल्यानंतर याचे उत्तर येते 50 +8 × 8 × चिन्ह। आता 4/2 करायचं, 2×2 = 4 याचा भागाकार येतो 2। आता या ठिकाणी भागाकार झाल्यानंतर आपल्याला गुणाकार सोडवावा लागतो आणि 8×2 यांचा आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागतो, म्हणून 50 + 8×2 = 16 आता शेवटची क्रिया राहिलेली आहे ती म्हणजे बेरजेची, 50 + 16 = 66 म्हणजे 66 याचे हे अचूक उत्तर आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय सी हा बरोबर आहे। प्रश्न 16 याचे उत्तर आहे 66। पुढील प्रश्न हा सुद्धा गणितावरील आहे, एका संख्येला 32 भागले असता भागाकार 75 येतो व बाकी 28 राहते, तर ती संख्या कोणती? तर येथे आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे, ते सूत्र आहे भाज्य बरोबर भागाकार × भाजक अधिक बाकी। आता आपल्याला भाज्य भागाकार भाजक बाकी हे माहीत असेलच, तरी मी या ठिकाणी सांगतो, आपण
नेहमीच्या पद्धतीने भागाकार करू। हे आपलं भागाकाराचं चिन्ह, या ठिकाणी आपण भागाकार लिहितो। भागाकार म्हणजे आपलं आलेलं उत्तर, आणि आपण ज्यांनी भागतो ती संख्या आपण इथं लिहितो। या ठिकाणी आपल्याला 32 भागायचं आहे, म्हणजे 32 ही संख्या झाली आपली भाजक। आणि या ठिकाणी जे काही उत्तर येईल ते या ठिकाणी दिलेलं आहे 28, म्हणजे ही झाली आपली बाकी। आता या ठिकाणी काहीच अंक दिलेला नाही, म्हणजे आपण एक्स लिहू, म्हणजे हा झाला आपला भाज्य, आणि हा भाज्य आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। म्हणून भाज्य बरोबर भागाकार, भागाकार आहे 75 गुणिले भाजक, भाजक दिलेलं आहे आपल्याकडे 32, अधिक बाकी, बाकी दिलेलं आहे आपल्याकडे 28। मग 75 गुणिले 32 यांचा गुणाकार केल्यानंतर तो येतो 2400 अधिक 28 या दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 2428, म्हणजे याचं अचूक उत्तर आहे 2428, पर्याय सी। पुढील प्रश्न, जम्मू शहरातील ऐतिहासिक सिटी चौकाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत माता चौक। जम्मू शहरातील ऐतिहासिक सिटी चौकाचे नाव बदलून भारत माता चौक हे ठेवण्यात आले आहे। पुढील प्रश्न, कोणत्या राज्याच्या विधानसभेने नुकतीच ई विधान प्रक्रिया चालू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेश राज्याच्या विधानसभेत आता सर्व कामकाज हे पेपरलेस होणार आहे, म्हणजे त्यांनी ई विधान प्रक्रिया ही चालू केली आहे। आता आपला शेवटचा प्रश्न, जागतिक श्रवण दिवस कधी साजरा केला जातो? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, 3 मार्च। 3 मार्चला जागतिक श्रवण दिवस साजरा करण्यात येतो। आणि या 2020ला जो जागतिक श्रवण दिवस साजरा करण्यात आला, त्या श्रवण दिवसाची थीम होती हिअरिंग फॉर लाईफ, डोंट लेट हिअरिंग लूज लिमिट यू। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणारच, मग त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा, व आमच्या चॅनलसोबत राहण्यासाठी व्हिडिओ खालील दिलेले लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून सोबत घंटीला क्लिक करून घंटीच्या ऑल ऑप्शनला क्लिक करा। थँक्यू। आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक आठवड्यात संभाव्य अशा महत्त्वपूर्ण 20 सराव परीक्षा घेतो। ज्या विद्यार्थ्यांना या सराव परीक्षा जॉईन करायच्या आहेत, त्यांनी खाली व्हिडिओच्या टायटलला क्लिक करून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, आणि हे अगदी मोफत आहे। या क्रमांक 3 सराव परीक्षेतील सर्वात टॉपचे 3 विद्यार्थ्यांची नावे आहेत। पहिल्या क्रमांकावर आहे दीपाली शिवाजी अटोळे, बुलढाणा। दुसऱ्या क्रमांकावर आहे निखिल जयस्वाल, हिंगोली। आणि तिसऱ्या क्रमांकावरील विद्यार्थी आहे आनंद ज्ञानदेव जाधव, सांगली। धन्यवाद।